मंडळी ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सीमादेव यांचं काल चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं अभिनेत्री सीमादेव या दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी होत्या गेल्या वर्षी अभिनेते रमेश देव यांचंही निधन झालं अभिनेत्री सीमादेव या प्रसिद्ध मराठी अभिनेता अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव यांच्या आई होत्या ऐंशीपेक्षाही जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये झळकलेल्या अभिनेत्री सीमादेव या गेल्या तीन वर्षापासून अल्झायमर्स या आजाराने त्रस्त होत्या त्यांना काहीच आठवत नव्हतं आणि या आजाराशी लढत असताना काल वयाच्या एकिंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अभिनेत्री सीमादेव यांचे मूळ नाव नलिनी सराफ असं होतं ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे त्यांना मोठ्या बहिणीसारखं मानायचे त्यामुळे अभिनेत्री सीमादेव यांच्या निधनानंतर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी दुःख व्यक्त केलंय अभिनेते अशोक सराफ म्हणाले आहे की एक देखणी सुंदर नटी आणि अभिनयाची जाण असलेली एक चांगली शालीन अभिनेत्री गेली हे अत्यंत वाईट गोष्ट झाली असं मी म्हणेन सीमादेव यांनी अभिनय क्षेत्रात एक विशिष्ट स्थान निर्माण केलं होतं त्यावर काही वादच नाही त्यांनी अगदी पहिल्या भूमिकेपासून आपलं स्वतःचं नाव या अभिनय क्षेत्रात कोरून ठेवलं होतं मी त्याचं वर्णन फार छान अभिनेत्री म्हणून करे त्यांनी कित्येक काळ मराठी चित्रपट सृष्टी गाजवली त्या स्वभावाने अतिशय छान व्यक्ती मी तर त्यांना अगदी मोठ्या बहिणीसारखं मानायचो त्यांची व रमेशजींची जोडी जमली होती रमेश देव म्हटलं की सीमा यांचं नाव यायचं आणि सीमादेव म्हटलं की रमेश यांचं नाव यायचं इतकी कामं त्यांनी एकत्र केली होती गेले काही दिवस त्यांची तब्येत बरी नव्हती त्यामुळे भेटायलाही जायला मिळालं नाही या गोष्टीचं वाईट वाटतंय एक चांगली अभिनेत्री आपल्यातून निघून गेली असं मी निश्चित म्हणेन असं म्हणत अभिनेते अशोक सराफ यांनी दुःख व्यक्त केलंय